वर्षाचा सगळ्यात मोठा लॉन्च इव्हेंट झालेला आहे आणि त्या लॉन्च इव्हेंट मध्ये जे सगळ्यात महत्वाचे चार डिव्हायसेस लॉन्च झाले ते माझ्या समोर आहेत मित्रांनो. ते आहेत आयफोन 16 सिरीजचे चारही फोन, हे आहेत प्रो, हे आहेत नॉन प्रो. सगळ्यात आधी तुम्हाला सांगू की नॉन प्रो मॉडेल्स लेटेस्ट व्हेरियंट त्यावेळेला इंडियामध्ये असेंबल झालेले आहेत पहिल्यांदाच, नाहीतर जुने वर्जन जे होते जुने जनरेशन असेंबल व्हायचे आणि विकले जायचे. त्यामुळे वा वा छान, पुढच्या वर्षी बहुतेक प्रो मॉडेल सुद्धा लेटेस्ट जनरेशनचे होतील इंडियामध्ये. पण हा जो व्हिडिओ आहे ना, एक दोन तीन गोष्टी तुम्हाला क्लिअरली सांगणार आहे. एक तर तुम्ही आयफोन 16 घ्यायला पाहिजे की नाही, जर का जुने आयफोन असतील तर अपग्रेड केला पाहिजे की नाही, किती फरक आहे जुन्या आयफोनच्या कम्पॅरिझन मध्ये, म्हणजे 15 सिरीजच्या कम्पॅरिझन मध्ये काय काय फरक आहे सगळं सांगणार आहे. पण त्या अगोदर मित्रांनो, पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लक्षात ठेवा, भरपूर लोक येतात, व्हिडिओ आवडतात, जय महाराष्ट्र म्हणतात पण सबस्क्राईब करत नाही. सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला नक्की वाजवा. चला सगळ्यात आधी मी डिस्प्ले बद्दल सांगतो. डिस्प्ले मध्ये जास्त फरक नाही आहे पण साईजेस हे चेंज झालेत. 2000 nits ब्राईटनेस वगैरे आहे. प्रो मॉडेल्स मध्ये तुमचे बेझल जे आहेत ते बारीक झाले, त्यामुळे ह्या वेळेला प्रो मॅक्स जो आहे तो 6.9 inch झालेला आहे, प्रो जो आहे तो 6.3 inch आहे. आणि मग जे साईजेस आहेत डिस्प्लेचे नॉन प्रो मॉडेल्स मध्ये ते सेमच आहेत, 6.1 and 6.7 inch. परफॉर्मन्स मध्ये एक मोठा जम्प आहे. A18 आलाय नॉन प्रो मॉडेल्स मध्ये आणि A18 प्रो आलाय, पण दोन्ही जर का तुम्ही बघितले सगळ्यांचे परफॉर्मन्स सिमिलर आहे. कारण की जो A18 प्रो आणि A18 मध्ये डिफरन्स येतो म्हणजे फक्त एक GPU चा कोर, तेवढाच फरक आहे बाकी काही नाही. ऍपल इंटेलिजन्स बद्दल सांगायचं झालं मित्रांनो, तर ऍपल इंटेलिजन्स आउट ऑफ द बॉक्स वर मिळतच नाही, म्हणजे ज्याबद्दल सगळ्यात जास्त लोकांनी बोललेलं आहे, सगळ्यात मोठी अपेक्षा जी होती आयफोन 16 सिरीज मधून ती काही पूर्ण झालेली नाहीये. ते ऑक्टोबरमध्ये येणार आणि पुढच्या एका वर्षात ते सगळं रिलीज होणार आहे. सगळ्यात एक कंपेलिंग रिझन जे होतं अपग्रेड करण्याचं ते माझ्या हिशोबाने अजूनही नाहीये. कॅमेरामध्ये मात्र इम्प्रूव्हमेंट आलेली आहे. एक तर सगळ्यात आधी कॅमेरा कॅप्चर बटन जे आहे ते आलेले, बटन नाही म्हणेन मी ते, बरं जे काय आहे ते म्हणताल ते आहे, ते काय म्हणणार त्याला, म्हणजे दिसतं तसं साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर सारखं, पण हो ते आहे जे काय आहे ते कॅमेरा कंट्रोल, तुम्ही कॅमेरा कंट्रोल करू शकता. मी जास्त वेळ घालवलेलं नाही आहे आयफोन्स बरोबर. कॅमेरा कंट्रोल बटन मी जास्तीत जास्त 2-3 तास वापरलेलं आहे. नॉर्मल लोकांसाठी ते थोड्या दिवसांनी ॲक्शन बटन सारखं, मागच्या वर्षी जे ॲक्शन बटन आलेलं ना, एकदा दोनदा तुम्ही चेंज केलं, थोडं बहुत कस्टमाईज केलं आणि नंतर सोडून दिलं, तसंच काही कॅमेरा कंट्रोल बरोबर होणार आहे. ते म्हणजे इट इज नॉट व्हेरी युजर फ्रेंडली, म्हणजे लर्निंग कर्व जरा आहे, त्यामुळे लोक हे ते नुसतं प्रेस करायलाच वापरणार, म्हणजे असं धरताना सुद्धा चुकून सुद्धा ते प्रेस होऊ शकतं आणि काही काही गोष्टी होऊ शकतात. हो, व्हिज्युअल इंटेलिजन्स येणार आहे, तेव्हा तुम्ही लॉन्ग प्रेस करून व्हिज्युअल इंटेलिजन्स इन्वोक करू शकता आणि वापरू शकता. ते येणार आहे, देणार आहे, तेव्हाची गोष्ट. आत्ता आपण त्याबद्दल बोलायला नको. दोन गोष्टी मला आवडलेल्या आहेत. एक 4K 120 FPS अनमॅच्ड आहे. कुठलाही तुम्ही अँड्रॉइडचा फोन घ्या किंवा जुने आयफोन्स घ्या, म्हणजे लिटरली तुम्ही एक अख्खा मूवी त्याच्यावरती शूट करू शकता. ह्या क्वालिटीचे व्हिडिओज तुम्ही ह्याच्यामधनं काढू शकता आणि त्याच्याबरोबर ऑडिओ मिक्स फीचर एक आलेला आहे. लिटरली 4 स्टुडिओ क्वालिटी मायक्रोफोन्स हे प्रोमध्येच आहेत, पण जी क्वालिटी येते ऑडिओची, म्हणजे तुम्ही लिटरली एक सिनेमा लेवलचा ऑडिओ आणि व्हिडिओ शूट करू शकता आयफोन्स एस्पेशली प्रोमॅक्स बरोबर. पण लक्षात ठेवा, हे प्रोफेशनलसाठी आहे, म्हणजे तुम्हाला त्या लेवलची क्वालिटी लागणार आहे का? कंटेंट क्रिएटर्स नक्की सगळे प्रो किंवा प्रो मॅक्स घेतील, पण तुम्ही घेतला पाहिजे. नॉर्मल तुमच्यासारख्या लोकांनी आयफोन्स घेतले पाहिजेत का? हो, जर का तुमच्याकडे पैसे असतील. काय आयफोन 15 प्रो मॅक्स होता 1 TB, आता 16 प्रो मॅक्स घ्या 1 TB, काहीच प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही नॉर्मल लोक आहात, व्हॅल्यू फॉर मनी डिव्हाइस बघताय, पण तुम्हाला एक आयफोन घ्यायचं आहे. हे बघा, जर का तुमच्याकडे आधी आयफोन असेल, आयफोन 13 वगैरे असेल, तर ठीक आहे तुम्ही अपग्रेड करा. पण जर का आयफोन 14 किंवा आयफोन 15 असेल ना, तर इतकं कंपेलिंग रिझन नाही आहे, म्हणजे की गरज नाही आहे. कारण की सगळ्यात महत्वाचं होतं ऍपल इंटेलिजन्स, ते पुढच्या वर्षभरात हळूहळू येणार आहे. पहिल्यांदा जेव्हा जुने जेव्हा स्टीव जॉब्स वगैरे होते ना, तेव्हा आयफोन्स कन्झ्युमरकडे बघून कन्झ्युमरला काय पाहिजे ह्या गोष्टी ते लॉन्च करत होते आणि इनोव्हेशन दिसत होतं. आजकाल सगळं मार्केट ड्रिव्हन झालंय. माझा खप किती होईल, माझे आयफोन्स किती विकले जातील, या हिशोबाने बेसिकली आता आयफोन्स बनले आहेत. म्हणजे आम्ही जेव्हा सुरुवातीला ऐकलं की कॅमेरा कंट्रोल बटन येणार आहे, हे आता इनोव्हेशन म्हणायला पाहिजे का? तुम्ही थांबा, आमच्या फुल रिव्ह्यूसाठी थांबा, मग मी तुम्हाला सांगू शकेन. आत्ता मी पूर्णपणे 100% पूर्ण गॅरंटीने हे सांगू शकत नाही की ते खरंच खूप चांगलं इम्प्लिमेंटेशन आहे. आत्ता जेवढं वापरलेलं आहे
त्याप्रमाणे मी तर म्हणेन की माझे मिक्स्ड फिलिंग्स आहेत. तर तुम्हाला प्राइस सांगतो, सगळ्या बेस वेरियंट जे आहेत ते फक्त 256 GB वेरियंट जो येतो तो प्रो मॅक्स मध्ये येतो, बाकी सगळ्यामध्ये 128 128, हा 8 GB रॅम सगळ्यांमध्ये झाली आहे. 80,000 त्याच्यानंतर प्लस जो येतो 90,000, 1,20,000 जो प्रो मॉडेल आहे आणि 1,45,000 प्रो मॅक्स 8 256 वेरियंट. पण जर का तुम्ही पहिल्यांदाच आयफोनवरती येत आहे आणि तुम्हाला आयफोन 16 घ्यायचं आहे, तर मी म्हणेन त्यापेक्षा आयफोन 14 किंवा आयफोन 15 कडे द्या. आणि ह्यावेळेला सेलमध्ये तुम्हाला लिटरली 50,000 तुम्हाला आयफोन 15 बेस वेरियंट मिळेल, त्यामुळं डेफिनेटली तुम्ही त्याच्याकडं बघू शकता. नाहीतर मला तर असं वाटतंय, आता ऑलरेडी आत्ता जस्ट आयफोन 16 सिरीज लॉन्च झाली आहे आणि मी आता थांबलो आयफोन 17 सिरीजसाठी, त्याच्याबद्दल मला आता एक्साइटमेंट आहे. त्या एकाच लाईनीमध्ये तुम्हाला कळतंय आयफोन 16 सिरीजबद्दल. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच, पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.